ऐकताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। संग्राम आर तोगरे वय वर्ष 76 आणि सुमनताई संग्राम तोगरे वय वर्ष 64 हे दाम्पत्य उरण मधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते असून ते अनेक वर्षांपासून विविध संस्था संघटना सामाजिक कार्यकर्ते यांना गोळ्या औषधे दान करत आलेले आहेत। वयाचे 75 पार झाले तरी त्यांचे हे औषधदानाचे कार्य आजही निस्वार्थ वृत्तीने अखंडितपणे सुरूच आहे। वयाने ते ज्येष्ठ असूनही आजही महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी फिरून मोफत औषधे दान करत आहेत। तरुणांना लाजवेल असे त्यांचे हे कार्य आहे। औषधे गोळ्या दान करणे, गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणे असा जनसेवेचा छंद जोपासताना आजपर्यंत त्यांनी महाराष्ट्राच्या 25 जिल्ह्यातील 98 सरकारी रुग्णालयामध्ये आणि 48 नोंदणीकृत सामाजिक संस्थांना 1,54,00,000 49,300 रुपयांची मोफत औषधे दान देऊन नवा विक्रम केला आहे। सोबत 6 जिल्ह्यातील गरीब गरजूंना त्यांच्या वाड्यापाड्यावर जाऊन नवे जुने सर्व प्रकारचे कपडे आणि 4 जिल्ह्यातील काही आश्रमशाळेत शालेय साहित्य दान दिलेले आहे। मराठवाड्यातील बीड जिल्ह्याचे तरुण तडफदार समाजसेवी रोहित उर्फ बाळासाहेब धुरंधरे, साप्ताहिक शेतकरी राजाचे संपादक आणि रुग्ण मित्र फाउंडेशनचे अध्यक्ष आणि मातोश्री रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने बीड येथे दिनांक 12/2/2023 रोजी मोफत वैद्यकीय आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। त्यासाठी त्यांना औषध गोळ्याची गरज असल्यामुळे त्यांनी काही समाजसेवकांना ही गोष्ट बोलून दाखवली। बाळासाहेब धुरंधरे यांना कोणीतरी उरण तालुक्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा मोफत औषध गोळ्या दान करणारे व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध असलेले संग्राम तोगरे यांचा फोन नंबर दिल्याने त्यांनी मोफत औषधासाठी संग्राम तोगरे यांना संपर्क केला। संग्राम तोगरे यांनी तात्काळ मान्यता देऊन विनंती केली की औषधे घेऊन जाण्याची व्यवस्था आपणास करावी लागेल। तेव्हा बाळासाहेब धुरंधरे यांनी दिनांक 7/2/2023 रोजी रुग्ण मित्र फाउंडेशनचे आरोग्यदूत मोहन जाधव आणि सुनीता दिवेकर यांना उरणमध्ये पाठवले। संग्राम तोगरे यांनी 490 प्रकारची वजनदार बॉक्सने भरलेली औषधे त्यांना दान दिले। सदर प्रसंगी उरणचे प्रसिद्ध व्यापारी तथा उरण तालुका व्यापारी संघाचे सदस्य दिनेश ठक्कर, लायन क्लबचे चेअरमन चंद्रकांत ठक्कर, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते सुनील नाईक, श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे, अनेक महत्त्वपूर्ण पुरस्कार विजेते तथा मुक्ताई महिला उत्कर्ष मंडळाची अध्यक्षा सुमनताई संग्राम तोगरे, फोटोग्राफर कुमारी नक्षत्रा महेश तोगरे आणि रुग्ण मित्र संस्थेचे कार्यकर्ते मोहन जाधव आणि सुनीता दिवेकर उपस्थित होते। तोगरे कुटुंबीय संपूर्ण महाराष्ट्रात फिरून मोफत औषध गोळ्या देऊन पीडित गोरगरिबांची सेवा करत आहेत। तेही कोणतेही अपेक्षा न ठेवता निश्चितच आजच्या स्वार्थी दुनियेमध्ये सर्वांना प्रेरणादायी आणि आदर्श घ्यावा असे उदाहरण म्हणून तोगरे कुटुंबियांकडे बघायला काहीच हरकत नाही। संध्याकाळसाठी प्रतिनिधी विठ्ठल ममता बादे उरण। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।